नाशिकहून आता थेट राजधानी दिल्लीसाठी आठवड्यातून दोन दिवस रेल्वे सेवा सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे दिल्ली ते मुंबईतील दिल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान नव्यानं सुरू होणारी राजधानी एक्सप्रेस ही आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे पंधरा डब्यांची ही एक्सप्रेस मुंबईहून बुधवार आणि शनिवार तर दिल्लीहून गुरुवार आणि रविवारी धावेल आग्रा झाशी भोपाळ जळगाव नाशिक कल्याण येथे या रेल्वेचा थांबा असून एकोणीस जानेवारीला तू सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक शहरातून राजधानी एक्सप्रेस धावावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी यशस्वी पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाला त्याला अखेर हिरवा कंदील दाखवल्याचं बोललं जात आहे आता या नवीन राजधानी एक्सप्रेसमुळे प्रवाशांच्या वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे राजधानीचा वेग हा प्रति तास एकशे दहा तर सरासरी शहात्तर किलोमीटर राहणार असल्याचं बोललं जाते इगतपूर ते कसारा घाटादरम्यान चढ असल्यानं प्रत्येक गाडीला कसारा रेल्वे स्थानकात बँकर लावण्यात येतो त्यानंतर तो बँकर इगतपुरी स्थानकात काढून टाकण्यात येतो राजधानीचा बँकर इगतपुरीमध्ये न काढता तो थेट नाशिक रोड स्थानकामध्ये काढण्यात येईल इगतपुरी स्थानकातील वेळेची यामुळे बचत होणार आहे ही राजधानी एक्सप्रेस आता थेटपणे नाशिकहून दिल्लीला पोहोचवणार असल्यानं इथल्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे आठवड्यातून दोन दिवस ही सेवा राहणार असल्यानं यासाठी नागरिकांना आधीच बुकिंग देखील करून ठेवावं लागणार आहे दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक